संगमनेर तालुक्यातील कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये संगमनेर शहरातील अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहेत तर उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये सर्वच दुकानं सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सुरू करण्याचा आदेश प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी काढला मात्र लॉकडाऊन सतरा मे पर्यंत ठेवण्यात आलं असून संचारबंदी आणि जमावबंदी आदेश कायम करण्यात आलाय दुकाने तसेच इतर व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळूनच व्यवहार सुरू ठेवायचे आहेत संगमनेर शहरातील नवीन नगर रोड जानता राजामार्ग शिवाजी पुतळा ते गांधी चौक मेन रोड कॉलेज रोड जय भारत चौक नेहरू चौक बाजारपेठ तेलिखुंट बाबा चौक अकोले बायपास रस्ता नाशिक पुणे महामार्ग दिल्ली नाका या भागामध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी राहतील या भागात इतर दुकानं उघडी ठेवता येणार नाहीत या व्यतिरिक्त इतर भागातील आणि ज्या रस्त्यांना पाचपेक्षा अधिक दुकानं असतील अशा रस्त्यांवर सोडून इतर सर्व ठिकाणी सर्व प्रकारची दुकानं खुले राहतील यातील पान आणि तंबाखूची दुकानं मात्र काढण्यात आली आहेत या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वांचं पालन करणं बंधनकारक राहील कुठल्याही दुकानासमोर अनावश्यक गर्दी दिसल्यास ते दुकान मात्र सील करण्यात येणार आहे दरम्यान शहरातील कंटेनमेंट एरिया पूर्णतः बंद राहील तसेच शहरातील होलसेल भाजीपाला अर्थात मोंढा यापूर्वी मार्केटयार्ड या ठिकाणी सकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये भरत असे मात्र तो पाच मे पासून पूर्वीच्या म्हणजे नेहरू चौक संगमनेर या ठिकाणी सकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये भरणार आहे या मोंढ्यामध्ये केवळ घाऊक व्यापारी अधिकृत खरेदीदार शेतकरी यांनाच प्रवेशाचीही मुभा राहील मात्र या ठिकाणी किरकोळ भाजी विक्रेत्यांना भाजीपाला विकण्यास मनाई कायम आहे ग्रामीण भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानं वगळता इतर सर्व प्रकारची दुकानं पान व तंबाखू व्यतिरिक्त सुरू राहतील तर या दुकानांमध्ये देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक राहील अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत निर्बंध घालण्यात आले अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी काल लॉकडाऊन संदर्भात नवीन अधिसूचना जाहीर केलेली आहे त्याप्रमाणे आजपासून आपण शहरी भागातले ज्या काही आस्थापना आहेत त्यांच्या संदर्भात नवीन आपण माहितीपत्रक देत आहोत तरी पण त्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतील त्या अशा की जीवनावश्यक वस्तूसाठीच्या ज्या दुकानं आहेत त्या फक्त त्या खालच्या भागातले चालू राहतील नवीन नगर रोड जो आहे त्या भागातला मार्केट प्लेस जो आहे तिथले द दुकानं आहेत मेन रोड आहे मार्केट रस्ता नेहरू चौक सय्यद बाबा चौक अकोले बायपास रस्ता पुणे नाशिक रस्ता मालपानी मार्ग म्हणजे जनता राजा आणि लिंक रोड या भागातले जे आहे तर इतर दुकानं बंद राहतील फक्त जीवनावश्यक वस्तूच्या किराणा दुकान तसेच औषधी जे आहे मेडिकल शॉप्स ते ओपन राहतील बाकी इतर भागातल्या ज्या स्टँड अलोन शॉप्स आहेत किंवा कॉलनी भागातल्या रहिवासी भागातल्या जे दुकानं असतील तर ते दुकानं चालू राहतील याच्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेमध्ये हे दुकानं त्यांच्या सोयीप्रमाणे वेळ ठरवून ते दुकानं उघडी ठेवायची आहेत परंतु दुकानं उघडी ठेवत असतानाही जे काही सामाजिक सुरक्षेचं आणि सॅनिटायझेशनचं जे आहे तर ती दक्षता सर्वांनीच घ्यायची आहे म्हणजे जरी रिलॅक्सेशन जरी दिलेलं असेल तरी अजून कोरोनाचा जो धोका आहे तो अजून संपलेला नाही तरी सर्व नागरिकांना आव्हान राहील अत्यावश्यक कामासाठीच केवळ बाहेर निघावं आणि शक्य असेल तर घरी राहून जे काही होम डिलिव्हरी आहेत होम डिलेवरीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा विन भागामधले जवळपास सगळं दुकानं ओपन करायला परवानगी दिलेली आहे परंतु जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत किंवा एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त दुकानं असतील तर त्या ठिकाणी फक्त मग जीवनावश्यक वस्तूचेच दुकानं चालू राहतील शॉपिंग कॉम्प्लेक्स व्यतिरिक्तचे जे दुकानं असतील तर ते ग्रामीण भागातले सर्व सुरू राहतील त्यांचा मात्र विक्री शहरासह ग्रामीण भागात देखील बंदी कायम आहे कोरोना विषाणूचा लढा लोकांच्या सहकार्याशिवाय जिंकता येणार नसल्यामुळं नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करीत अत्यावश्यक असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये बोगस फिरणाऱ्यांवर प्रशासनाची नजर असून तसं आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असं डॉ मंगरुळे यांनी सांगितलंय तर यावेळी तहसीलदार अमोल निकम मुख्याधिकारी डॉ सचिन बांगर यांचीही उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर